पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीवरती बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट देऊन पाहणी केली. राज्यातल्या धरणांची पाहणी करून कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा इरादा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. गोसेखुर्द प्रकल्प हा पूर्व विदर्भातील अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला सिंचनासाठी मोठा लाभ होणार आहे. बातमी औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकिन गावात 71 शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकेला खोटी कागदपत्र दिली आणि बँकेतून तब्बल 1,10,00,000 कर्ज उचललं. मात्र बँकेच्या तपासणीत हा सगळा प्रकार पुढे आला आणि त्यानंतर बँक व्यवस्थापकांनी तक्रार केल्यानंतर बिडकिन पोलिसांनी 71 शेतकऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. नगरमधील शनिशिंगणापूर संस्थान अध्यक्षपदी भागवत बनकर यांची निवड झाली आहे. गेल्या महिन्यात शनिमंदिर विश्वस्त मंडळाची निवड झाल्यानंतर आज अध्यक्ष आणि कार्यकारिणीची विश्वस्तांमधून निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विकास बनकर आणि सरचिटणीसपदी बाळासाहेब बोरुडे यांची निवड झाली आहे. 5 वर्षांसाठी ही कार्यकारिणी मंदिराचा कार्यभार सांभाळेल. राज्यात पशु हिंसा कायदा अंतर्गत रेड्यांची झुंज लावायला बंदी असतानाही कायद्याला न जुमानता अमरावती जिल्ह्यातील परसोड गावात रेड्यांची झुंज लावण्यात आली. ही झुंज बघण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली. पूर्वी ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात रेड्यांच्या झुंजीचं आयोजन करत होते, पण या झुंजीत या जनावरांची हिंसा होत असल्यानं न्यायालयानं या रेड्यांच्या झुंजीवरती बंदी घातली. मात्र ही बंदी झुगारून यापूर्वी रेड्यांची झुंज भरवणाऱ्या आयोजकांवरती पोलिसांनी देखील गुन्हे दाखल केले. जबलपूर राष्ट्रीय महामार्ग 1 रानगव्हाचा वावर इथं दिसून आलेला आहे. महामार्गावरून रानगव्हा जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. 2 दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. पेंचच्या वन्य प्राण्यांच्या कॉरिडॉरमधून हा महामार्ग जातो. हा रानगव्हा महामार्गावरती चढल्यानंतर त्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसल्यामुळे काही कालावधीसाठी त्या महामार्गावरून तो चालला होता. गव्यामुळे थोडीफार वाहतुकीला अडचण झाली. कर्नाटकातही बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. कर्नाटकातल्या कामराजनगरमध्ये एका डॉक्टरांच्या वसाहतीत बिबट्या शिरला. कामराजनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये हा बिबट्या शिरला. त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव रोखण्यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशातील कोंबड्यांची राज्यातली आवक आता थांबवण्यात आली आहे. राज्यात कुठेही बर्ड फ्लू नसल्याचा निर्वाळा पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिला. आरटीपीसीआर आणि एलायझा या तंत्रज्ञानाचा वापर करून 1715 विष्ठा नमुने, 1913 रक्तजल नमुने, सोबतच 1549 घशातील द्रव नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. सगळे नमुने हे बर्ड फ्लू निगेटिव्ह आढळले. यावर्षी जेईई ऍडव्हान्स परीक्षा ही 3 जुलैला होणार आहे. विशेष म्हणजे आयआयटी प्रवेशासाठी 75% गुणांची अट काढण्यात आली आहे. यावर्षी परीक्षेचं आयोजन आयआयटी खडगपूर करणार आहे. जेईई ऍडव्हान्स परीक्षेच्या माध्यमातून देशातील 23 आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. जेईई मेन्समध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई ऍडव्हान्स परीक्षा देण्याची संधी मिळते. कला क्रीडा कोट्यातल्या वाढीव 25 गुणांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं यंदा काय होणार, या विद्यार्थ्यांना वाढीव गुण कोणत्या निकषाद्वारे देणार, याविषयी अद्याप बोर्डानं खुलासा केलेला नाही. कोरोनामुळे कुठल्याही स्पर्धांचं आयोजन झालेलं नाही, त्यामुळे या गुणांच्या लाभासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या 25 गुणांवरती पाणी पडण्याची शक्यता आहे. कल्याण पोलिसांनी रेझिंग सप्ताह निमित्त 65 लाखांचा चोरीला गेलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत मिळवून दिलाय. 2 ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग सप्ताह साजरा केला जातो. या निमित्तानं पोलिसांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. रेझिंग डेच्या पार्श्वभूमीवरती आज कल्याण पोलिसांनी चोरीला गेलेली रोकड, दागिने, मोबाईल, दुचाकी, रिक्षा आणि इतर वाहनं असा 65 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त करत त्या वस्तू त्या मालकांना परत केल्या. यामध्ये एटीएम मधून चोरी केलेल्या 40 लाखांच्या रकमेचाही समावेश होता. आपल्या वस्तू आणि पैसे परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
देशात बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता महाराष्ट्र वन विभागाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिशानिर्देश जारी करावेत अशा सूचना देण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. वनक्षेत्रातील पक्षी अथवा बाहेरून आलेले पक्षी दगावत असल्यास त्यांना हाताळताना हातमोजे घालून हाताळा अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश सीमेवरती मेळघाट जंगल परिसरामध्ये काही पक्षी मृत्युमुखी पडलेत का याकडे विशेष लक्ष देण्याबाबतच्या सूचनाही वनमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशानं हेल्थ वॉच आणि सायकल वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. हेल्थ वॉचचे पोलीस आयुक्तांनी फायदे सांगितले पण त्यामुळे तुम्ही कुठे आहात कामावर आहे की नाही हे समजणार आहे आणि हीच आयुक्तांची खेळी असल्याची मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. Show me.